काल राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांची गाड्यांची तोडफोड जी आहे ती काही मराठा समाजाच्या आंदोलकांकडनं करण्यात आलेली होती खरं तर काल त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिस पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता जामीन जो आहे तो या सर्व मराठा आंदोलकांना मंजूर झालेला आहे आपल्यासोबत जे गाडी फोडणार आहे अर्थात हसन मुश्रीफ यांची गाडी फोडणार आहे तेच युवक आपल्यासोबत आहेत खरं तर गाडी फोडण्याचा उद्देश काय होतं तर आमदार तुम्हाला फक्त मंत्र्यांनाच टार्गेट करायचं होतं का या सगळ्या आंदोलनातून या आंदोलनातून आम्हाला फक्त मंत्र्यांना आणि आमदारांना खासदारांना टार्गेट करायचं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही जे आकाशवाणी केंद्रापाशी गेलो त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी मंत्र्याची गाडी होती थी, आम्हाला काय माहीत नव्हतं कोणत्या मंत्र्याची गाडी आहे आम्हाला फक्त मंत्री हे महोदय हे लिहिलेलं होतं आणि मी ती गाडी आम्ही ती गाडी फोडली तर मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे शिष्टमंडळ आत्ता त्यांना भेटण्याकरता गेलेलं आहे सरकारचं चा शिष्टमंडळ चाळीस दिवसांचं त्यांना संपूर्ण वचन दिलेलं होतं त्या पिरियडमध्ये मराठा आरक्षण जो आहे तो मिळालेला नाही आता खरंतर अनेक हिंसाचार जे आहेत ते आंदोलन आंदोलनातून निर्माण होतं आंदोलन कुठे भरकटलं काय कारण की तुम्ही देखील गाड्यांची तोडफोड जी आहे ती करता चाळीस दिवसाचा वेळ द्यायचा नव्हता ना सरकारने मनोज पाटलांना हे मग काय करत होते काहीच ते भाकरी खात होते का मंत्रालयामध्ये बसून मग यांचं काम होतं ना चाळीस दिवसात जे शब्द दिला त्याप्रमाणे यांनी करायला पाहिजे होतं यांना काय लोकांनी तिकडून भाकरी खायला पाठवलं होतं काय ये सांग बस तुम्ही मंत्र्यांची गाडी फोडलात तुम्ही स्पे स्पेसिफिकली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचीच गाडी टार्गेट करून फोडलात का कारण की राष्ट्रवादीच्याच नेत्यांवरती हल्ले जे आहेत ते होताना पाहायला मिळतात प्रकाश चोळंके जे जे बीड माजलगावचे आमदार आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्या घर यांची घरं जाळण्यात आली आणि आता थेट राष्ट्रवादीचे अजून एक कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ तुम्ही हा प्लॅन करून केलेला हल्ला होता नाही हा प्लॅन चालला नाही आम्हाला काही माहित नव्हतं की गाडी कोणाची फक्त मंत्री नाव दिसलं आम्ही फोडलं आणि याच्यात आमचा पक्ष कोण कोणत्या पक्षाचा कोण काही आम्हाला काही घेत नाही फक्त आम्हाला मराठा समाजाला नाही भेटाव यासाठी आम्ही हे केलं आम्हाला खरं तर मराठा आरक्षणाची भूमिका तुम्ही आता इथे मांडतात आणि त्याकरता तुम्ही काचा आहेत परंतु मराठा आरक्षणाचा हा संपूर्ण पेज जो आहे तो केंद्र सरकारकडे असं सांगितलं जात आहे कारण की काल सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती बोलावण्यात आली त्या बैठकीमध्ये सांगण्यात त्या बैठकीमध्ये राज्याच्या दोन्ही विधान विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला विचारलं की तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात केंद्रासोबत चर्चा केली आहे का सरकार फोडलेल्या आहे कारण हे सत्तेमध्ये आहे ना मग हे सत्तेमध्ये आहे ते यांनी केंद्राकडे यांना सा, सा, सांगायला के पाहिजे की मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून किंवा त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करायला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं यांनी एकच आमचं म्हणणं आहे मंत्री यांना सर्वांना मुख्यमंत्री असतील यांना की तुम्ही केंद्राकडे हालचाली करा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही यांना टार्गेट केलेलं आहे खरं तर आता तुम्ही गाड्यांची तोडफोड वगैरे करतायत आता ह्यापेक्षाही आक्रमक पाऊल तुमचं असणार का कारण की ज्या पद्धतीने टाळाटाळ ताल मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात होते खरं तर कुणबी प... कुणबी ज्या ज्यांचे जुने निजामकालीन दाखले मिळालेले आहेत त्यांनाच खरंतर आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची ही मागणी जी आहे ती मराठा समाजाची आणि मनोज जोरंगी पाटलाची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी ही जोरंगी पाटलाची रास्त आहे जर आम्हाला मराठा समाजाला जर आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही आत्ता गाड्याच फोडले उद्या मंत्र्यांना सुद्धा पडण्याचा आमचा इशारा आहे त्यातून इशारा दिला आहे आम्ही एवढंच सांगू शकतो खरं तर ह्या तिघांचं वकीलपत्र ज्यांनी घेतलेलं वकील सुद्धा आपल्यासोबत आहेत आता कोणते कलम यांच्यावरती लावण्यात आलेली आणि त्यांना बेल देताना कोर्टाकडनं काही विशेष अशी ताकीद ह्या तिघांनाही देण्यात आली कोर्टाने आता त्यांना फक्त प्रिव्हेंटिव्ह डिटेन केलेलं होतं आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांना आता सोडून दिले आलेलं आहे त्यांनी कोणतं सेक्शन वगैरे लावलेलं नव्हतं त्यांच्या विरोधात काही विशेष सूचना ताकीत अथवा काही माहिती इथून पुढे जर त्यांनी अशा प्रकारचे कृत्य कोणते केले के तर त्या अनुषंगाने त्यांना फाईन किंवा अरेस्ट वगैरे होऊ शकते पण माझी त्यांना एवढीच एक विनंती आहे मराठा समाजांना आरक्षण देण्याच्या संदर्भात शासन आता निर्णय घेत आहे आणि त्यामुळे त्यांनी कुठले असे पावलं घेऊ उचलू नयेत की जेणेकरून त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पण त्रास होऊ शकतो त्यांनी कायद्याचं रक्षण करून त्यांच्या पावलांचा विचार करावा तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते हे सर्व जे तीनही मराठा आंदोलक आहेत त्यांनी काल आकाशवाणी आमदार निवासाच्या खाली हसन मुश्रीफ यांची गाडी जी आहे ती पार्किंगला होती आणि त्यांनी ती गाडी जी आहे ती फोडलेली होती आज त्यांना संपूर्ण किल्ला कोर्टात हजर करण्यात आले या तिन्ही लो तिन्ही मराठा आंदोलकांना आणि त्यांना बेल जी आहे ती न्यायालयाकडनं मिळालेली आहे आणि आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर सरकारने योग्य पाऊल उचललं नाही तर यापेक्षाही अधिक आक्रमक पाऊल जे आहे ते आम्हाला उचलावं लागेल असं थेट इशारा जो आहे तो या सर्व मराठा आंदोलकांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास अक्षय मंकणी टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं